नमस्कार, मी वनिता वनिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या संध्याकाळचं रुटीन. गुरुवार सोडण्यासाठी मी काय काय मेनू केले आहेत. आणि इकडे बघा माझी पूजा, मी दुपारीच 12:00 पूजा मांडून वाचन केलं हिचं. आणि इकडे बघा मी आहे, इकडे माझे देव आहेत. आणि इकडे मी अशी पूजा मांडलेली आहे. आणि इकडे आता मी तेल वात करते. इकडे तेल घालून घेतलं पंचारतीत. आणि इकडे उदबत्ती वगैरे लावून घेतली, दिवाबत्ती करून घेतली. आणि संध्याकाळचे 6 होते. तर इकडे मी तुळशीला पण इकडे हळदी कुंकू लावून उदबत्ती वगैरे लावली. आणि नमस्कार करून स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि इकडे अशी छान अशी मी अशी पूजा मांडलेली होती. ह्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन चेक करा. आणि इकडे माझा चहा केलेला होता, या सर्वांनी चहा घ्यायला. आणि इकडे आता मी चहा पिले. आणि जसे मी दुधाचा करते, हा मस्त असा चहा एवढाच मी घेते, 1/2 कप एवढाच मला लागतं. आणि मस्त असा चहा केला. आणि इकडे बघा माझं पिल्लो, तो पडलेला ना दुपारी, त्याच्यामध्ये त्याचे जरा पाटण दुखत होते, त्याच्यामध्ये तो कसं करत होता. आणि इकडे मी आता मुगाची डाळ त्याची आमटी करणार होते, लाल तिखट तर लाल तिखट घालून. आणि इकडे भात बासुमती आम्ही हाच खातो रेग्युलर. इकडे मी भात धुवून ठेवला. आणि इकडे कणिक पण मळायला घेतलेली होती, कणिक मळून ठेवली. आणि इकडे डाळ भात पण शिजायला ठेवला. इकडे डाळ शिजत घातलेली मी, त्याचा वरचा जे हे असतं ना आपलं फेस येतो ना, ते आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. हे असं काढून घ्यायचा म्हणजे काय होतं, आपली डाळ उतू पण जात नाही आणि खायला पण छान लागते ना. हा हे वरचं आहे ना, हे काढून टाकायचं नेहमीच. हरभाची डाळ कुठली पण तुमची डाळ असू द्या, हे काढून टाकायचं. आणि अशी छान अशी मग डाळ होती. आता ही डाळ इकडे मी शिजत ठेवली, कणिक मळून झालेली आहे माझी. आता हिला मी 15 झाकून ठेवणार आहे. आणि इकडे मी आता कणिक माझी मुरलेली होती, आता इकडे मी असे गोळे करून घेते म्हणजे चपात्या पटकन होतात आपल्या. म्हणजे आपल्याला असं जास्त वेळ लागत नाही चपात्या बनवायला, आपल्या थोड्या जवळ चपात्या पटकन होऊन जातात. तिकडे डाळ भात होईपर्यंत माझी इकडे कणिक मळून झाली आणि चपात्या करायला घेतल्या मी. आणि इकडे असे मी हुंडे करून ठेवलेले होते. इकडे चपात्या करून घेतल्या. आणि इकडे लसूण खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली डाळीची आमटी फोडणी टाकायसाठी. इकडे तेलात जिरे टाकले, लसूण खोबरं त्याची पेस्ट टाकून घेतली, चांगलं 2 परतून घेतली. आणि इकडे लाल तिखट टाकलं आणि ते छान असं परतून घेतलं. आणि त्याच्यात मी ती डाळ शिजवलेली ना, ती मी त्याच्यात डाळ ओतली, मुगाची डाळ. आणि ही ना खूप छान होती डाळ, एकदम मस्त चपाती प्रतिम लागते, कारण माझी फेवरेट डाळ आहे ही. आणि याच्यात पाणी ओतलं थोडंसं आणि असं रस्सा भाजी केली मी, मस्त लागते नक्की करून बघा. आणि यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी डाळ करून घेतली, कारण चपाती असली की मी नेहमी डाळ बनवते, कारण खूप छान लागते डाळ खायला, नक्की करून बघा. आणि इकडे आता मी इकडे बटाट्यांचे चिप्स घेतलेत. आणि इकडे बेसनपीठ घेतले आणि ओवा घेतला, चांगला हातावरती क्रश केला. आणि इकडे लाल तिखट आणि हळद घेतली मी, त्याच्यात मी टाकून घेतलं. आणि आता ह्याच्यात मी मीठ टाकलं. आणि हे चिप्स होते ना बटाट्यांचे आपण चकल्या केलेल्या, त्याच्यात पण मी मीठ टाकून 10 मी ते भिजत ठेवलेलं, म्हणजे त्याला मिठात चांगलं ते मुरलं नाही, टेस्ट खूप छान येते. आणि मग इकडे यात कोथिंबीर भरपूर सारे टाकून घेतली पिठात. आणि ह्याचं ना एक असं घट्ट सर असं त्याला असं ना पीठ मी तयार करून घेतलं. बघा असं मी असं पीठ एकदम असं जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही, आपल्या मीडियम ठेवायचं आहे. आणि हे चकले मी सगळे त्यात मी टाकून घेतले, त्यातलं पाणी काढून. आणि हे सगळे एकत्र असं करून एक चकली अशी मी घेऊन इकडे मी तेल तापत ठेवलेलं. आणि तेल माझं तापून झालेलं पॅनमध्ये. आणि इकडे मी एक चकली अशा सोडून घेतल्या अशा. आणि काय नाही, मस्त अशा होतात हे बघा, एकदम अशा मस्त, एकदम त्याला कोटिंग पण असं खूप छान लागतं. असं पीठ ना आपलं असं व्यवस्थित झालं ना की एकदम परफेक्ट आपली भजी होतात, बटाट्यांची भजी. मी ह्याच्या आधी पण एक रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. आणि असे मस्त खमंग आणि खुसखुशीत खूप छान भजी होतात हे बघा. हे पहिली सोडलेली मी, तेल खूप गरम झालेलं ना त्याच्यामुळे ती थोडीशी जरा ब्राऊन झाली, काही हरकत नाही. आणि इकडची ही ना अशी मस्त झालेली, त्याला कोटिंग किती छान बसले बघा त्याला. काय नाही, 2-3 एका बाजूनं आपल्याला तळून घ्यायची आणि परत पलटी करून 2-3 ते चांगले तळून घ्यायची, म्हणजे मग आपली
लेतले 3-4 मिनिटं लागतात आपल्याला भजी तयार व्हायला. आणि मीडियम गॅसवरतीच करायची, म्हणजे आतला बटाटा वाफळला जातो. आणि माझी रेसिपी जर आवडत असतील तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, शेअर करा. आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झाले आहे बटाट्यांची भाजी. चला तर मग आता सगळी भाजी मी अशी मस्तपैकी तळून घेते आणि तुम्हीही नक्की करून खावा. आणि एवढेच मी मेनू केले होते उप सोडण्यासाठी. आणि थोडंसं माझं पीठ राहिलेलं बटाट्यांचं, चिप्स सगळे मी तळून घेतले, बटाट्यांची भाजी सगळी तळून घेतली. आणि त्यानंतर मी त्यात एक छोटासा कांदा टाकला आणि त्याच पिठात मी त्याची 5-6 भाजी झालेली कांदा भाजी, इकडे बघा मी इकडे सोडलीत कांदा भाजी, एकदम मस्त झालेली होती. त्याच्यामुळे म्हणलं चला बटाटा भाजी पण झाली आपली आणि कांदा भाजी पण झाली. नाही म्हणता म्हणता दोन भाज्यांचे प्रकार झालेच म्हणलं उपवास सोडायला. मला ठीक आहे चला. आणि कांदा भाजी पण खूप छान लागतात अशी खायला. इथे पण आपली ही तळून घेतली मी कांदा भाजी अशी मस्त अशी कुरकुरीत मस्त अशी ब्राऊन 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 तळून घेतली. आणि इकडे आता माझी भाजी तळून झाली. आता इकडे देवीसाठी मी नैवेद्य इथे काढलेला आहे बघा. बटाटा भाजी, कांदा भाजी, भात, डाळ आणि तळून दाखवलं नाही तुम्हाला मग अशी मी, आणि चपाती. एवढं मी उपवास सोडण्यासाठी केलेलं आहे. आणि हा बघा आमच्या रानातला दुधी भोपळा. चला तर परत भेटूयात. बाय बाय.